ते बघ आता बॅग चेक करेन तो, तू मागून म्हणून गाय तो बॅग घेऊन त्याची बॅग चेक करेल तो. प्रभात मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आज त्र्यंबकेश्वर मधला दिवस दुसरा आणि आज आपण ब्रह्मगिरी पर्वताचा ट्रेक करणार आहोत, तेथील जटाशंकर मंदिर आणि त्र्यंबकगड एक्सप्लोअर करणार आहोत. तर आजचा व्हिडिओ खूप एक्साइटिंग आणि ॲडव्हेंचरस होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा. तसं सकाळीच आम्ही 8 वाजता ट्रेकला जाणार होतो, पण सकाळी पर्वतावरती खूप धुकं आणि ढग साचलेले होते, त्यामुळे आम्ही सकाळी गेलो नाही. तर आता 11 वाजलेले आहेत आणि ऊनसुद्धा पडलेलं आहे, त्यामुळे आता ट्रेकला आपण सुरुवात करूया. ब्रह्मगिरी हा सह्याद्री डोंगररांगेतील एक विशाल डोंगर आहे. महाराष्ट्र राज्यातील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच स्रोत आहे. याची समुद्र सपाटीपासूनची उंची ही जवळपास 1295 मीटर इतकी आहे. पावसाळ्यात आपल्याला ब्रह्मगिरीचे एक वेगळे दृश्य पाहायला मिळते. ब्रह्मगिरीकडे जात असताना सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारे काही नकाशा पाहायला मिळतो, जो की येथील वन विभागाकडून लावण्यात आलेला आहे. थोडं पुढे गेलं की आपल्याला वन विभागाचे एक गेट लागतो. ब्रह्मगिरीवरती जाण्याचा हा रस्ता आणि इथून रांग आहे वरती ब्रह्मगिरीपर्यंत. ब्रह्मगिरी पर्वतावरती जाण्यासाठी वन विभागाचे 30 रुपयाचं तिकीट घ्यावं लागतं आणि मग आपल्याला वरती सोडतात. त्यासाठी खाली खूप रांग होती. ब्रह्मगिरीचा ट्रेक हा खालून ते वरपर्यंत 3 किलोमीटरचा आहे आणि वरती जायला संपूर्ण पायऱ्या आहेत आपल्याला अशा दगडी. ब्रह्मगिरीवर वरती जाण्यासाठी आपल्याला दगडांमध्ये बांधलेल्या अशा प्रकारे काही पायऱ्या दिसतात, ज्या की काही अंतरापर्यंत आहेत. मात्र बाबा वरपर्यंत चालले. कोणत्या गावचे बाबा तुम्ही? अंबाड. अंबाड वरपर्यंत जाणार का तुम्ही? वय काय तुमचं? 65. जमतो ट्रेक? फ्रॅक्चर आहे. हो का? एकटेच आले का तुम्ही? नाही ना. अच्छा, चला चला चला. ब्रह्मगिरी पर्वताच्या या डोंगर रांगेमध्ये घनदाट जंगल आहे, त्यामुळे येथे अनेक औषधी वनस्पती तसेच विविध प्रजातीचे प्राणी व पक्षी आढळून येतात. तर मित्रांनो, रस्त्यातच आपण समोर आलो थोडं की राईट साईडला आपल्याला ही एक जुनी इमारत दिसते, जी की जुनी धर्मशाळा म्हणून याला ओळख आहे. यावरती बरेच आधुनिक कलाकारांनी नक्षीकाम आपल्याला केलेलं दिसत आहे. देवकीन रेवकीन. जसं जसं वरती पर्वताकडे जातोय तसं तसं पाण्याचा फ्लो वाढतोय. पाऊस वाढत चालला आणि ह्युमिडिटी सुद्धा वाढते. चढून अर्ध्या मधापर्यंत आलो मित्रांनो, मग अशा प्रकारे आपल्याला रेलिंग लागते. एक साईडने जायचा मार्ग आणि एक साईडने यायचा. तर इथले माकड खूप त्रास देतात बरं का, ते बघा समोर. तो माकड ते तुमच्याकडे खायला काहीतरी मागतात. इथे माकडांचा खूप त्रास आहे, त्यामुळे माकडांपासून जरा जपून ते बघा कसे अटॅक करतात. सरळ कातळ कडा आहे मित्रांनो हा ब्रह्मगिरीचा आणि इथून सरळ वरती चढाई आहे. इथलं माकड बघा, हा टोल नाका इथला. इथं चेकिंग केल्याशिवाय कोणाला जाता येत नाही. तुमच्याजवळ जे काही असं बॅग वगैरे सगळं चेक होईल तुमचं. तुमच्याजवळ जे काही दिसलं खायला सब छीन लिया जाएगा. वो देखो, ते बघा आता बॅग चेक करेन तो,
तो मागून मुलगा येतो बॅग घेऊन, त्याची बॅग चेक करेल तो। वरती चढतानाच मित्रांनो इथे सुरुवातीला एक गुफा दिसते आपल्याला, दगडांमध्ये कोरलेली। इथे सामान ठेवलेलं आहे कन्स्ट्रक्शनचं आणि एक मूर्ती ठेवलेली आहे। खाली लांबच लांब रांग आहे। इथून सरळ पायऱ्या आहेत वरती जायला अशा। इकडं ह्या जुन्या पायऱ्या होत्या, हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे आता। इथ पण एक गुफा दिसते, काहीतरी यावरती शिल्प कोरलेले आहेत ऋषी मुनींचे। चालून आल्यानंतर आपल्याला अशी हनुमानाची भव्य दिव्य अशी दगडात कोरलेली मूर्ती पाहायला मिळते। ही रांग दूरच दूर रांग आहे। खाली त्या ठिकाणी हनुमानाची मूर्ती आहे आणि तिथून वरती आलं की इथे पुन्हा एक मूर्ती लागते काल भैरवाची। यात्रा म्हणून अनेक लोक हा पर्वत चढतात अथवा प्रदक्षिणा करतात। तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा ही शुभ मानली जाते। हा डोंगर चढण्यासाठी साधारणपणे 3 ते 5 तास लागतात। रस्त्यात मोठ्या प्रमाणात माकडं आहेत, वर पाण्याची सोय आहे, वरून परिसराचे विहंगम दृश्य दिसते। तसेच येथे शंकरांनी जटा आपटल्या व त्यातून गोदावरी नदीचा उगम झाला अशाही कथा आहेत। अनेक पायऱ्या वर चढून आल्यावर आम्हाला डोंगरात कोरलेली ही छोटीशी वाट लागली आणि एका वेळी एकच व्यक्ती जाईल एवढी छोटी ही वाट। पुढे आम्हाला या गडावरचा पहिला दरवाजा दिसला। हा पहिला प्रवेशद्वार आहे या गडाचा। या दरवाजातून प्रवेश केल्यावर मित्रांनो इथून पुढचे जे पायऱ्या आहेत बघा, पूर्ण 80 डिग्री मध्ये चढाई आहे समोर। पूर्ण पायऱ्याच्या ज्या सरळ चढायच्या आहेत 80 डिग्री मध्ये। पहिल्या दरवाजातून पुढे आल्यावर हा दुसरा दरवाजा लागतो, ज्याचं आर्किटेक्चर एकदम चांगलं आहे, सुंदर आर्किटेक्चर याच्यावरती। दरवाजातून प्रवेश केल्यावरच दोन्ही साईडला आपल्याला अशा प्रकारे बघा गुहा पाहायला मिळतात। हा रोड ह्या पायऱ्या पूर्ण 80 डिग्री मध्ये। वरतून ना कातळकड्यावरून पडणार बारीक पाणी पूर्ण भिजून टाकते। एटी डिग्री वाल्या पायऱ्याचा पॅच जो होता तो संपलेला आहे आणि आता सरळ रोड लागलेला आहे वरती। आता इथून पुढे आपण ब्रह्मगिरी पर्वतावर चढलेलो आहे आणि आता जटाशंकर मंदिराकडे जातोय। म्हणाला मित्रांनो इथे वातावरण बदलत आहे, थोड्या वेळ पहिले तर ऊन होतं, मग पाऊस सुरू झाला आणि अचानक आता हवा सुरू आहे। या ब्रह्मगिरी पर्वतावरती कधी काय सुरू येईल सांगता येत नाही। त्र्यंबकेश्वराचे दर्शन आणि ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा ही परंपरा खूप जुनी आहे। संत ज्ञानेश्वरांच्या काळात इसवी सनाच्या 13व्या शतकात ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत आपल्या मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आले होते। त्यावेळी ब्रह्मगिरी पर्वताच्या एका गुहेत तपश्चर्या करत असलेल्या गहिनीनाथांचे दर्शन निवृत्तीनाथांना घडले होते। वरती पोहोचलेलो मित्रांनो आणि मागे तिकडे जे दिसत आहे केशरी ते आहे जटा मंदिर, त्या ठिकाणी आपल्याला जायचंय। धुकं बघू शकता, पूर्ण धुकं वाढलेलं आहे आता आणि वरचा जो डोंगर होता तो दिसत होता काही वेळापूर्वी तो पूर्णपणे झाकला गेलेला आहे। तर हे आहे या ब्रह्मगिरी पर्वतावरील ब्रह्मगिरीचं मुख्य दर्शन आणि हे जे मंदिर आहे या पर्वतावरील सर्वात जुने व पहिले स्थान मानले जाते। आणि मंदिरात जाण्यासाठी इथून रस्ता आहे आणि रांग बघू शकता तुम्ही किती लागलेली आहे दर्शनाला। ब्रह्मगिरी मंदिरापासूनच इकडे समोर हा रस्ता जातो, इकडे मूळगंगा म्हणजे गोदावरी नदीचं उगमस्थान आहे।
तिकडे आपण जाऊया. जाताना रस्त्यात इथे एक ब्रह्मगिरी मंदिराकडून गोदावरी नदीच्या उगम स्थानाकडे जाताना रस्त्यामध्ये हे आपल्याला पाण्याची टाकी दिसते. बघा, खूप स्वच्छ पाणी आहे. हे पिण्याचं पाणी आहे जे की डोंगरांमधून पाणी पाझरून या टाक्यामध्ये जमा होते. हे आहे मित्रांनो मूळ गंगा मंदिर, ज्या ठिकाणाहून झाला होता गोदावरी नदीचा उगम. तर आतमध्ये जाऊन बघूया आपण. गोदावरी गंगा नवगंगे वल्लभे महादिव्य. हे बघा मित्रांनो, हे आहे गोदावरी नदीचं मंदिर आणि इथूनच झालेला आहे गोदावरी नदीचा उगम. पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की गौतम ऋषींनी गोहत्येचे प्रायचित्त म्हणून भगवान शंकरांची तपश्चर्या केली. शंकरांनी प्रसन्न होऊन ब्रह्मगिरी पर्वतावर जटा आपटल्या आणि गोदावरी पृथ्वीवर अवतरली. आणि त्यानंतर गौतम ऋषींनी गोदावरी स्नान करून गोहत्येचे पाप धुतले. फायनल मित्रांनो, इथे जटाशंकर मंदिराजवळ आपण पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी भगवान शंकरांनी आपल्या जटा आपटल्या होत्या जमिनीवर. ते हे मंदिर शिवजटा मंदिर, ज्या ठिकाणी भगवान शंकरांनी गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी आपल्या जटा आपटल्या होत्या. या ठिकाणी आपल्याला भगवान शंकरांच्या जटेचे निशान पाहायला मिळतात. हे जे दिसत आहे हे आहेत भगवान शंकरांच्या जटेचे निशान. जेव्हा गंगेला पृथ्वीवर आणायचे होते त्यावेळेस भगवान शंकरांनी या ठिकाणी आपल्या जटा आपटल्या होत्या. या ठिकाणी बघा, हे जे आहे हे भगवान शंकरांनी आपले गुडघे जमिनीवर टेकवले होते. हे एक निशान आणि हे एक निशान, जे हे दोन निशान आहेत हे भगवान शंकरांचे गुडघ्याचे निशान आहेत. त्या ठिकाणी भगवान शंकरांनी आपले गुडघे टेकवून जटा आपटल्या होत्या. जटा मंदिरात दर्शन करून झाल्यानंतर आम्ही गड उतरायला सुरुवात केली. हा गड चढताना जेवढा अवघड आहे त्यापेक्षा जास्त तो उतरताना, कारण या गडावरच्या पायऱ्या खूप सरळ आहेत आणि पावसामुळे त्या स्लिपही झाल्या होत्या. मित्रांनो, मी सध्या आहे त्र्यंबकेश्वर मधील कुशावर्त कुंड या ठिकाणी. वरती आपण गोदावरी नदीचा उगम स्थान पाहिलं. हीच गोदावरी नदी गुप्त मार्गाने लुप्त होऊन त्या कुशावर्त कुंड या ठिकाणी प्रकट होते. त्र्यंबकेश्वर मधील कुशावर्त कुंड हे 21 फूट खोलीचे नैसर्गिक पाण्याचे झरे असलेले कुंड आहे. हे कुंड 1750 मध्ये बांधण्यात आले होते. गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वताहून लुप्त झाल्यानंतर या ठिकाणी प्रकट होते अशी काही लोकांची श्रद्धा आहे. या कुशावर्तात आधी स्नान करून मग त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनात जाण्याची भाविकांची परंपरा आहे. कुशावर्त परिसरातही काही छोटी मंदिरे आहेत. आतमध्ये उतरण्यासाठी 15 दगडी पायऱ्या आहेत. अलीकडे येथे संरक्षणासाठी जाळी सुद्धा लावली आहे. गौतम ऋषींनी प्राचीन काळात येथे गंगेला अडवले होते व तीर्थार्थ पुण्य स्नान केले होते अशी पौराणिक कथा सुद्धा आहे.